आशु आशु किती तू थांब इथेच का काय झालं म्हणजे आशु कुठे आहे दादा अगं खूप काही काही झालंय आता सांगण्याचं देखील त्राण नाहीये माझ्या अंगात म्हणजे म्हणजे अगं आता सांगत बसायलाही वेळ नाहीये पण तू फार का थांबू नकोस इथे तुला बघितलं तर परत बिथरेल अंजू काय मी काय केलंय त्यांचं फार प्रश्न विचारत बसू नकोस ग खूप तमाशे झाले आज घरात दादा आशु कुठे अरे सामान घेऊन घरी येणार होती हो ते काय बॅगा इथेच पडल्यात तिच्या अग अंजूने रॉकेल ओतून घेतला स्वतःवर काय दादा रॉकेल म्हणजे आम्ही दोघांनी कसं बसं सोडवलंय तिला तिला सोडवलं आणि आशु निघून गेली घरातून आता तिला शोधायला जायला हिला एकटीला सोडून जायचा धीर होत नाहीये माझा बघू मालू आली शाळेतून की मी बाहेर पडेन तिला शोधायला दादा मग फोन कर ना आशुला अगं मोबाईल विसरून गेली ती घरा शेट अरे दादा मग तिचा फोन बघ ना म्हणजे लास्ट कॉल मध्ये कोणाचा नंबर आहे कळेल ना आपल्याला हा आटो बघ कुणा कुणाला फोन केलाय विशेष नाही कुणाचे फोन आलेत का कोणाला केला होता लास्ट कॉल लास्ट कॉल कोणाचा आलाय नाही कळत नाहीये काही म्हणजे नुसता नंबर आहे नाव नाही अश्विनी प्लीज प्लीज नको ना करू मला समजतंय तुला काय वाटत असेल पण मी तुला पुन्हा पुन्हा समजावून सांगते की तू कुठलंही पाप करत नाहीयेस कोणालाही सुखी करणं हे पाप असू शकत नाही अश्विनी शुभंकर येतोय तो आला ना की सगळी पटापट कामं होतील बरं तू घरच्यांना समीरला काय सांगणार आहेस मी काय करते हे अश्विनी माझी बेस्ट फ्रेंड आहे तिच्यावर असं चोरून पहारा का ठेवलाय मी फक्त तिच्या कॉल लिस्टमध्ये नमिताचं नाव आहे म्हणून मला काय फरक पडणार आहे ती इथे आली तर नाही फरक पडणार आहे किटी नक्की फरक पडणार आहे या आलिशान बंगल्याने मला रिजेक्ट केलंय मला या किटीला त्यामुळे आशु आणि नमिताचं काय चाललंय हे मला कळायलाच हवं ही तर शुभंकरची गाडी आहे हा एवढ्या लवकर घरी परत कसा आलाय किती कुछ तो है समीरला समीरला
माझी हिम्मत होत नाही हो। मी कल्पनाच नाही करू शकत मी सरोगेट मदर, माझ्या विचारांवर, माझ्या शरीरावर, माझ्या आत्म्यावर, माझ्या सगळ्या अस्तित्वावर फक्त आणि फक्त समीरचा हक्क आहे। आणि अगं तो हक्क तसाच राहणार आहे अश्विनी, तू काही दिवस 9 महिने या काळात समीरला काहीही कळणार नाही याची आपण सगळे काळजी घेऊ। हे सगळं जितकं तू माझ्यासाठी करणार आहेस ना त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तुझं समीरवर प्रेम आहे त्या प्रेमापोटी करणार आहेस। काय झालं ही अश्विनी अशी का दिसते? शुभू मी अश्विनीशी बोलले, ती तयार आहे आपल्या बाळाची सरोगेट मदर व्हायला। अश्विनी खरंच ना? अश्विनी तयार आहेस ना आमच्या बाळाची सरोगेट मदर होण्यासाठी? हो मी तयार आहे। माझी एक विनंती आहे, मला आत्ताच्या आत्ता 10 लाख रुपये मिळतील, दिले हॅलो हॅलो मी समीर बोलतोय। शरद दादा? अरे हां समीर बोल बोल। हां शरद दादा अश्विनी आहे का? आशू बाहेर गेली अरे। ऑफिसला गेले का? मी तिथे फोन करतो। नाही 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 ऑफिसला नाही गेले। मग किटी बरोबर गेले? अच्छा ओके शरद दादा मी किटीला फोन करतो। बाकी बहिणी मुलं वगैरे कशी आहेत? मजेत आहेत सगळी, तू कसा आहेस? हां मी ठीक आहे दादा, मी ठेवतो, मी थोडं घाईत आहे। आशुषी बोलायचं होतं आईच्या तब्येतीबद्दल। हो जपून राहा रे,
हाँ सांभाजी वाला हो ठीक है अच्छा अश्विनी अश्विनी हाँ आगे अशी बोलते आपण लवकरात लवकर तुझ्या सगळ्या मेडिकल टेस्ट करून घेऊया आणि अश्विनी आता कसलीही काळजी करायची नाही कळतंय तुला मी काय म्हणतेय ते हो हॅलो कोण किती अगं मी समीर बोलतोय ओ हाय हाय समीर कसा आहेस मी ठीक आहे किती आशू आहे ना तुझ्या बरोबर तिला दे ना जरा फोन अरे ऍक्च्युली आशू माझ्यासोबत होती पण अरे आशू हॅलो हॅलो हा समीर अरे ती मॅगझिन घ्यायला उतरली होती जस्ट होल्ड कर मी बघते समीरचा फोन हॅलो हॅलो अगं आशू किती वाट पाहिली मी तुझ्या फोनची ते जालन्यावरून आल्यानंतर सगळी कामं एकदम अंगावर पडली ना म्हणून फोन नाही केला तू कसा आहेस मी ठीक आहे ग पहिल्यांदा आईच्या तब्येतीबद्दल सांग कशी आहे ती तुझं बोलणं झालं तिच्याशी हो आई आता बरे आहेत डॉक्टरांनी सांगितलं लवकर बऱ्या होतील त्या थँक गॉड आशू तुझ्यावर एकदम खूप प्रेशर आलं ना ग आईंसाठी करणं हे माझं कर्तव्य होत आय एम प्राऊड ऑफ यू आशू मला आता खात्री पटली तू माझ्यासाठी आईसाठी काहीही करू शकशील काही आय लव्ह यू मी पण
आशु किटी समोर लव यू म्हणायची लाज वाटते ना तुला? तुझं लाजणं इतकं मिस करतोय मी. ठेव फोन. हो हो ठेवा ठेवा मॅडम. लाजल्यानंतर शब्द हरवतात हे कळलंय मला त्या रात्री. काय झालंय आशु? हे बघ रडण्यावर इतका भयंकर कंट्रोल ठेवू नकोस, एक दिवस फुटून जाशील. नाही मी ठीक आहे. खर तर मला तुझ्याशी थोडस बोलायचं होतं. थांब इथे रस्त्यात नको बोलूया, चल गाडीत बस. नाही नको, मला एक काम आहे. मी घरी येते ना मग आपण बोलू. अगं मी सोडते ना तुला. चल. नाही तो रस्ता ना खराब आहे. मी येते. साहेब. अरे तुम्ही मॅडम, मी त्या मिडास फायनान्स वाल्यांशी बोललो. पैशांची सोय झाली. काय काय म्हणत? पैशांची सोय झाली. व्हेरी गुड. म्हणजे कमालच झाली. बसा बसा. साहेब तुम्हाला एक विनंती करते. हा बोला. पांडेंना तुम्ही इथेच बोलवून घेता का प्लीज? म्हणजे त्यांना चेक देताना तुम्ही समोर असलात तर बरं होईल. ठीक आहे, त्यांना मी इथेच बोलवतो. आणि त्यांच्याकडनं आपण एक रितसर पत्रच घेऊया, त्यांना 10 लाख रुपये मिळालेच. ओके. हा चालेल साहेब. मग आपण त्यांच्याकडून आणखी एक पत्र लिहून घेऊ शकतो का? आणखीन एक? कसलं? दादाच्या शाळेच्या नावे कंपनीच्या लेटर हेडच. त्यांनी दादावरचे सगळे आरोप मागे घेतलेत. असं कसं आहे ना साहेब, माझ्या दादाची नोकरी परत मिळाली नाही त्याला तर या 10 लाख रुपयांचा काय फायदा? खरंय तुमचं. मी पांडेला तशी 2 वेगवेगळी पत्र तयार करून आणायला सांगतो. थँक्यू. इट्स ओके. अश्विनी मॅडम, म्हणजे एक विचारू का, म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर? काय? नाही म्हणजे 10 लाखासारखी एवढी मोठी रक्कम इतक्या कमी वेळात. ते मी माझ्या मैत्रिणीकडून कर्ज घेतले. तुम्ही पांडेंना फोन करताय ना? हा हो.